आपल्याकडे साधारणपणे 38-43 गावांमध्ये साधारणपणे टंचाईची परिस्थिती होती आणि त्याच्यामध्ये सर आपल्याला काम करता आपल्याकडे 4 टँकर उपलब्ध झाले होते. अन्य ठिकाणी टँकरचा थोडा प्रॉब्लेम होता, परंतु ग्रामपंचायतींना आपण पत्र आणि ग्रामपंचायतीच्या सरकारने स्थानिक स्तरावर टँकर किंवा जे काही ट्रॅक्टर होते त्यापैकी आणि मागील शिल्लक 21 लाख असं सगळे मिळून सर आता 43 लाख 47 लाख रुपये त्याच्यामध्ये खर्च झालेला आहे. अन्य ठिकाणी अनुदान उपलब्ध नसल्यामुळे खर्च नाही. आरोग्य विभागाचं सर एप्रिलनंतरचं उद्दिष्ट जे आहे त्याच्यामध्ये शस्त्रक्रिया आहे, चालू वर्षाची आकडेवारी आहे. चालू वर्ष सर 74 उद्दिष्ट आहे. जुन्या गटांचं पुनरुज्जीवन आतापर्यंत आपण 15 पुनरुज्जीवन केलेलं आहे. नवीन गट सर 204 स्थापन करण्याचं उद्दिष्ट आहे. ते 105 ऑलरेडी झालेले आहे 4 महिन्यामध्ये. आणि भौतिक प्रगतीमध्ये सर 235 जागे 306 झालेले आहे. ब्रश कटर शेतकरी प्रशिक्षण हे जे काही सर जे काही टार्गेट दिली गेली होती सर्वच्या सर्व टार्गेट आपण मागच्या वर्षी 100% पूर्ण केलेले आहे. चालू वर्षी 19-20 लक्षांक प्राप्त झालेले आहे. लाभार्थी निवडीची कार्यवाही सुरू आहे. जुलैपर्यंत सर्व लाभार्थ्यांची निवडीची प्रक्रिया पूर्ण होऊन जिल्हा परिषदेकडे सर्व प्रस्ताव सादर होतील आणि विधानसभा आचारसंहितेपूर्वी सर्वांचे मान्यतेचे आणि पुढील जे काही आदेश आहेत ते पूर्ण केले जातील. सर पशुसंवर्धन विभागामध्ये मार्किंग पण करून दिलेली. आम्ही तेव्हा स्कूटी पण मारली होती. आता
मी काय म्हणतो तुम्ही मार्किंग करून दिली आहे ते मला वाटतं पावसामुळे गेली असेल. नाही आता ते म्हणतात नाही पावसामुळे गेली असेल परत करून द्या. कधी द्या करून आठवडा का लागतो मार्किंग मी आता पाहिजे माझ्या समोर करून द्या पाहिजे. मार्किंग करायला किती वेळ लागतो जागेची मार्किंग करायला बाउंड्री दाखवायला वेळ किती लागतो. तर तुम्ही पाहिजे असेल टेलर कोण असेल टेलर जागेवरती पाठवा पाहिजे त्यावेळेला. तर आता याच्यामध्ये ना जर ग्रामीण रुग्णालयाच्या नावाने जागा झाली असेल सातबारा झाला असेल तर यांना ऑलरेडी हद्दी दाखवल्या मोजणी झालेली आहे. आता फक्त ज्या डिपार्टमेंटला जागा दिलेली आहे त्या डिपार्टमेंटने जे बांधकाम करणारे आहेत यांना हद्दी दाखवायच्या. हद्दी दाखवलं की यांनी ताबा घेऊन काम चालू करायचं आहे. आणि यांच्यावर गोष्ट आहे जर याच्यामध्ये आता कोणी अडवणूक करत असेल पोलीस प्रोटेक्शन द्या 353 दाखल करायचे आणि काम चालू करून टाकायचं. हे वेळ असं काही तुम्हीच सांगताय हे सगळं की अपूर्ण आहे अपूर्ण आहे म्हणून ते योग्य नाही ना. पण पैसे आहेत ना त्याच्यासाठी मग का 2 वर्ष झाले पण असं नाही करायला पाहिजे ना. हे आता तुम्ही केलं नाही ना तर तुम्ही अकार्यक्षम आहात म्हणून मग मी त्या संदर्भात माझ्याकडून मग काही वेगळं काही घडलं तर मग सांगू नका. जागेच्या संदर्भात आपण आता मी येताना जो रस्ता पाहिला ते पुलाचं काम चालू आहे. गावाचं नाव माहित नाही काय म्हणजे आपल्याकडे असं ठरवलं आहे का आपण की 10 वर्षामध्ये करायचं का पंचवर्षी घेऊन कधीपर्यंत होतं ते काम कम्प्लीट करणं. पूर्ण कधी करायचं 2011 दोन गोष्टी काय आहे काम कम्प्लीट कधी होणार एवढं सांगा मला. तोच कॉन्ट्रॅक्टर करणार आहे काय करणार आहे थोडंसं पकडा थोडंसं बोललं नाही आहे पण माहीत पण हल्ला नाही करतात ते मला कळत आहे तरी ठेवा थोडस माहीत नाही कळेल कधीपर्यंत पूर्ण करणार. बघा तुम्हाला असं वाटतं की मी हातवरती करायला सांगितलं तर एवढी थोडं सांगते की हिशोबाच्या वेळ विक्रमगड आणि या सगळ्या भागामध्ये असणारी अपूर्ण कामं टेंडर झालेत वर्क ऑर्डर दिली जात नाही अशा पद्धतीची कामं किती काम सुरू नाही हेच सांगतात. असं का किती बरीच काम आहेत जरा एकदा त्याची पूर्णच्या पूर्ण कागदावरती काढा तुम्हाला लक्षात येईल याच्यामध्ये तुम्ही लिहिली नाही सर्वच्या सर्व कामं ही इमिजिएटली चालू झाली पाहिजे. अशा पद्धतीने जे काही तुम्हाला करायला मिळेल ते करा पण ते पटकन चालू झाली पाहिजे तेवढं लक्षात घ्या. एवढा सर्व निधी आणून सुद्धा तुम्ही लोक जर काम करू शकले तर कशा त्याचा फारच अडचण आहे ना मैदान त्या संपूर्ण भागावर. कधी विक्रमगड मध्ये एकूण खातेदार जे आहेत ते 14,274 आहेत. 5 हेक्टरच्या खाली 9,241 आहेत आणि 5 हेक्टरपेक्षा जास्त 5,033 आहेत. त्याच्यापैकी शेतकरी सन्मान योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांची संख्या जी आहे ती 9,241 आहे आणि 9,241 पैकी 9,241 चा डेटा अपलोडिंग तर केलेला आहे. 9,241 टोटल शेतकरी सर 14,274 आहे पात्र लाभार्थी. तर त्याच्यामध्ये आपण 2 हेक्टरपेक्षा जास्त पहिला जो क्रायटेरिया होता तो 2 हेक्टरपेक्षा
पेक्षा कमी क्षेत्रास्तरे आपल्याला कुटुंब निवडायचे होते, त्या पद्धतीने कुटुंबांची निवड केलेली आहे. आता मी डिटेल यांची यादी पाहिली नाही, माझ्याकडे ॲडिशनल चार्ज आहे, परंतु जी पालघर तालुक्याची निवड केलेली आहे ती सांगतो. आता आपण खातेदार म्हणून आपण विचार केला, खातेदार म्हणून विचार केलाय सर. मी आता खातेदार म्हणून जो विचार केला, लवकरात लवकर शेतकरी म्हणून विचार करा, कुटुंब म्हणून आपण त्याला एक विचार करू. म्हणजे काय होईल की ते खातेदार म्हणून केल्यानंतर ते संख्या कमी होते, कुटुंब म्हणून केल्यानंतर त्याची संख्या वाढते, त्यांना डिस्ट्रीब्युट झाले तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा. येस सर, पहिल्या टप्प्यामध्ये आपण जेवढे करता येतील तेवढे केले. आता याच्यामध्ये काही प्रायोरिटी बेसवरती सर्वे करायला पाहिजे आणि तिथे उपस्थित सगळ्यांना सांगू इच्छितो की ज्यांची यांची खाती वेगळी करा फटाफट, तर त्यांना ते पैसे मिळतील. मोठी जी खाती आहेत त्या मोठ्या खात्यांवरती शेतकरी तशीच राहिले, ते वेगळं करणं हे फार गरजेचं आहे. जो छोटा शेतकरी आहे त्या छोट्या शेतकऱ्याला फायदा मिळत नाही आहे त्या सगळ्या योजनेचा, असं होऊ देऊ नका. गावणी आहे त्याचा महसुली गावणी आढावा घेऊन आम्ही शेतकरी कृषी कृषीचा अधिकारी कोण आहे हॅलो सन्माननीय एसपी, मी तालुका कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी मार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेचा आढावा देत आहे. सर, एकूण शेतकरी जे आहेत ते 16,683 शेतकरी आहेत, यामध्ये 2 हेक्टरपेक्षा कमी हे 13,376 आणि 2 हेक्टरपेक्षा जास्त 3,207 शेतकरी आहेत. नेक्स्ट सर, यावर्षी भागपीक क्रॉपशॉप योजनेअंतर्गत 683 सर हा जो शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने जो फायदा झाला तोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये मेहनत करणार नाही तोपर्यंत त्यांना मिळत नाही तो फायदा. थोडस यामध्ये काम करायला पाहिजे, वसूल खात्यातच काम. आयुष्यमान भारत हॅलो नमस्कार सर, विक्रमगड तालुक्यात 22,383 आपण कुटुंब एनरोल केलेले आणि त्याचा प्रचार आणि आपण कार्ड वाटप सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळे अपलोड झाले का? अपलोड झाले सर, 22,383 अपलोड झाले. काय झाली सगळ्यांची कार्ड आली का? सगळे कार्ड आली सर, कार्ड वाटप चालू आहे. कुर्जे प्राथमिक आरोग्य केंद्र कार्ड वाटप चालू आहे सर. बाकी पूर्ण तालुक्यामध्ये तिन्ही प्रीएससी अंतर्गत कार्ड वाटप आशांमार्फत एएनएम आहेत आपल्या आणि आशांमार्फत आपण वाटतो. हे ज्या सगळ्यांना माहिती आहे ना की हे सरकारच्या माध्यमातून वाटलं आहे, कोणत्या राजकीय पक्षाच्या हातात नाही तर कार्ड देईल वाटायला. होते आपल्याकडे पीएससी लेवलला होते. आतापर्यंत किती वाटले? 1,200 आसपास वाटले. आपल्याकडे 42 गावांमध्ये कच्चे होती. साधारणपणे आपल्याकडे 10 टँकर मंजूर झाले होते, परंतु पुरवठा झाला. आपल्याकडे 4 टँकर टोटल सर 62 होते आणि 4 टँकरचा पुरवठा आपल्याकडे झालेला होता. 10 टँकर आपण मंजूर केले म्हणजे माझं म्हणणं गाव जोडी आहेत ना सर, त्या गावांमध्ये हा पोलीस अधिकारी कोण असतील तर त्यांना थोडंसं बोलून घेऊ. दाखले वाटप आणि हा जो आपण ती बसतो तो विषय करतोय, किती पूर्ण झाले त्यामुळे कसली काय करते? अनधिकृतपणे नाहीये. 2014 साली त्यांनी ग्रामसभेतून परमिशन घेतलेली आहे त्यांनी त्या संदर्भात.
तिथले ग्रामसेवक आणि सरपंच यांनी गेले 15 दिवसापूर्वी आपल्याकडे एक अर्ज दिला होता की सदरचा कत्तलखाना हा बेकायदेशीर आहे, तसंच त्याचं प्रदूषण होतंय म्हणून. त्या संदर्भात आपण परत चौकशी केली त्यांच्या सभासद वगैरे, तर ग्रामसेवक आणि फक्त सरपंचांनीच आपल्याकडे त्या संदर्भातला अर्ज दिला होता. बाकीच्या सभासदांना त्या ह्याच्या पत्रव्यवहाराबद्दल काही माहिती नव्हती आणि कलेक्टर साहेबांनी त्या प्रोजेक्टला परमिशन दिलेली त्याला कायदेशीर त्या प्रोजेक्टला. आणि त्या संपूर्ण आदिवासी समाजाला आतापर्यंत किती दाखले दिले किंवा या वर्षात किती दिले याची माहिती नाही माझ्याकडे, परंतु कातकरी कुटुंबांचा आपण जो सर्वे केला होता जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला पहिल्या दिवशी प्रेझेंटेशनमध्ये सांगितलं त्याप्रमाणे 5106 पात्र यादीतील कुटुंबधारक होते, त्याच्यापैकी आपण आतापर्यंत 1320 लोकांना दाखले दिलेले आहेत आणि विक्रमगड तालुक्यामध्ये आपण ऑनलाईन दाखले चालू केलेले आहेत. कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर आणि इतर तालुका लेवलचे दाखले आपण ऑनलाईन पद्धतीने देतो आणि आत्ता सद्यस्थितीमध्ये कुठली म्हणजे मर्यादेपेक्षा जे आहे परिस्थिती सॅम 91 होता, मॅम 635 होते आणि जून 19 74 सॅम आहेत आणि मॅम 530 आहेत. आपण त्याच्यामध्ये दत्तक योजना दिली हो सर, ती दत्तक योजना ज्या ज्या लोकांना दिली आहे त्याची माहिती हो आहे सकट बरोबर आहे सर, अधिकाऱ्यांना द्या ओके सर. मग त्याचं डे टू डे त्याचं कोण काय करत आहे त्याची थोडीशी माहिती एक आपल्याकडे स्वतंत्रपणे विभाग तयार करून त्याला करायला पाहिजे. त्या खरंच ती दत्तक योजना आणि ती त्याचं काम म्हणून जे दिलं आहे असं नको वाटतं, त्यांनी त्यामध्ये काम करायला पाहिजे असं थोडंसं आपण त्यामध्ये करू शकतो. विक्रम तालुक्यामध्ये 1 खरेदी केंद्र होते, त्यात 24,892 क्विंटल खरेदी केलेली, 1,04,35,62,575 रुपयाची खरेदी झालेली आहे. सदरची खरेदी ही आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत म्हणजे केंद्र सरकारचं आदिवासी उपक्षेत्रामध्ये आदिवासी विकास महामंडळ हे मुख्य अभिकर्ता असल्याने अन्न नागरी पुरवठा खात्याअंतर्गत ही हमी भावाने 1750 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे भात किती होतो शेतकरी कृषी अधिकारी विक्रमगड तालुक्यामध्ये साधारणतः 7,000 हेक्टर क्षेत्र आहे आणि 170 मेट्रिक टन होतो जरा त्यांना सांगितलं का बरं, मला माहित आहे 17,600 सर 1,70,600 सर. आणि ही आमची 24,000 ही सगळ्यात जास्त आतापर्यंतची. मी काय म्हणतो की आपलं काम किती वाढलं पाहिजे जी या संस्था करताय. सर आमच्याकडे गोडाऊनचे प्रॉब्लेम आहेत, गोडाऊनची उपलब्धता नसल्यामुळे हा प्रॉब्लेम आलेला आहे. आम्हाला शासनाने उपलब्ध करून दिले गोडाऊन तर नक्कीच खरेदी वाढली, कारण की शासनाचे दर पण चांगले वाढलं पाहिजे म्हणून काय करायला पाहिजे ते ठरवा. यस थँक्यू. बाकी नको त्या गोष्टी मला सांगू नका, तिथे गोडाऊन एवढे बांधले आहेत ना अनधिकृत लोकांनी, ते फक्त भाड्याने घ्यायचे तुम्हाला, ते कसे घ्यायचे ते तुम्ही ठरवा. बोनस आता केंद्र करतायत, त्यांना विनंती आहे की शेतकऱ्यांना एवढा मोठ्या प्रमाणामध्ये सरकारच्या माध्यमातून दर दिला गेला आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आणि वरती 500 रुपये बोनस एवढी सर्व देऊन आपण राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे बरेच लोक इथे आहात. गावागावामध्ये मला वाटतं पंतसाहेब सर्व तहसीलदार वगैरे यांनी ग्रामसेवकांना यांना सर्वांना काम दिलं पाहिजे की ज्या ठिकाणी भात जी लोक पिकवतात ते पिकवणाऱ्या भारताला सगळ्यांना सांगायला पाहिजे की एवढा दर आहे
त्यामुळे ते सगळं भात जे आहे तुम्ही सरकारकडे जमा करा, सरकारच्या योजनेमध्ये जमा करा हे सांगितलं पाहिजे. आपल्याकडे कोकणामध्ये कोणाच्या बोलण्यासाठी हा दर आहे जो जी आर आहे तो जी आर वाचून देऊन त्याला बोनस एवढा मिळणार आहे ते शेतकऱ्यांना थोडस माहीत असेल तर शेतकरी स्वतःला लागणारा ठेवेल आणि बाकीचं जे आहे ते कुठेतरी दलालांना विकण्याचं काम करतात आणि त्यामुळे कुठेतरी हे थांबलं पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे एवढं करणं हे अत्यंत गरजेचं आहे. गेल्या रायगड जिल्ह्यात पालकमंत्री होतो जवळजवळ 5 पट ही खरेदी वाढली. त्याचं कारण एक नव्हतं की पूर्वी या भागामध्ये त्या सगळ्या गोष्टीकडे अशीच निरागस्ता या अधिकाऱ्यांची जशी आहे तशीच निरागस्ता होती. तिथे आमच्याकडे आदिवासी विकास नव्हतं, तिथे आमचंच डिपार्टमेंट होतं खरेदी करणारं. तर त्यांच्या पाठीशी आम्ही जरा चाबूक घेऊन उभं राहिलो. तुमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे का सांगा, बरोबर होईल की खरेदी? तुम्ही कामच करत नाही तो अडचण ती आहे. तुम्हाला वाटतच नाही की कोणाचाही शेतकऱ्याला फायदा हो. जरा थोडं थोडं फिरलं पाहिजे, लोकांपर्यंत जा, जरा लोकांना सांगा त्या सगळ्या गोष्टी. त्याच्याशिवाय होणार नाही ते. तुमच्याकडे ऐका माझी गोष्ट, तुम्ही पंचायत समितीमध्ये काम करता, तुम्ही एक काम करायला पाहिजे. तुमच्याकडे बजेट आहे, तुमच्याकडे बजेट आहे, तुमच्याकडे जर शेतकरी आहे तर तुम्ही काय करायला पाहिजे, एक गोडाऊन तुमच्यातर्फे तुमच्या पंचायत समितीतर्फे त्याला भाड्याने घेऊन का देत नाही? ऐका मी सांगतो तुम्हाला, आपण त्यांना दोष देण्यापेक्षा ही व्यवस्था उभं करण्यासाठी फक्त ते जबाबदार नाहीयेत ना. माझ्याकडचा असणारा जो शेतकरी आहे त्याला मी वेगवेगळ्या योजनांमध्ये काम देतोय ना, तर मग तुम्ही आमच्याकडे मागणी करा, जिल्ह्याला मागणी करा, जिल्हा नियोजनमध्ये मागणी करा की आम्हाला भाड्यासाठी या योजनेच्या भाड्यासाठी आम्हाला 1,00,000 मेट्रिक टन गोडाऊनसाठी भाड्यासाठी एवढे पैसे आवश्यक आहे. त्याची तुम्ही मागणी करा जिल्हा नियोजनमधून, त्या भाड्याचे पैसे जे आहेत ते देण्याची जबाबदारी आमची आहे. अडचण कशी आहे की तुम्ही जे करताय ना ते फक्त काय माहितीये का, याने त्याला दोष देणं, त्याने त्याला दोष देणं. लक्षात घ्या, तुम्ही हे सर्व करताना आजच तयारी करा. आता ऑगस्टमध्ये आमचा जी आर निघणार, तुम्हाला किती मॅट्रिक टन तुम्ही घेणार आहात, किती मॅट्रिक टनसाठी एक कोणतरी प्रायव्हेटचं असणारं गोडाऊन, कोणीतरी 10 गोडाऊनवाले आहेत, अनधिकृत गोडाऊन किती आहेत जरा शोधा, त्या अनधिकृत गोडाऊनच्या पाठीमागे यांना लावा, अधिकाऱ्यांना लावा, अधिकाऱ्यांकडून फायदा करून घ्या आणि त्याच्याकडून निदान ते गोडाऊन घ्या कमीत कमी भाड्याने. तुम्ही दुर्लक्ष करताय, कशासाठी दुर्लक्ष करताय, तर या सगळ्या गोष्टीसाठी फायदा करून तर घ्या शेतकऱ्यांचा. हे सगळं काय आम्ही सांगावं असं नाही आहे ना, ते तुम्ही पण स्वतः करू शकता. तुम्ही शोधा, बघा जरा किती आजूबाजूला जरा थोडस पाहिलं ना तुमच्या सगळं लक्षात येईल की आम्ही थोडे दिवस बघायला गेलो चालता येतं ना, आम्हाला दिसायला लागलं का पुलाचं काम झालं नाही. आम्ही तर पूर्वी कधी आलो नव्हतो, पण लक्षात येतं. डोळे उघडे ठेवून जर आपण अधिकारी आणि सगळीजणांनी जर काम केलं आणि मानसिकता ठेवली की शेवटच्या व्यक्तीपर्यंत त्याचा फायदाच झाला पाहिजे, तर ते सहजपणे शक्य आहे. मला 2 दिवसामध्ये या ठिकाणी गोडाऊनची व्यवस्था भाड्याने देण्यासाठी किती पैसे लागतात, भाड्याचे पैसे किती लागतात आणि तिथे असणारी अनेक गोडाऊन त्याच्याकडून सगळ्यांची माहिती मिळून त्यांना कंपल्शन करून त्यांचा एखादं कोणतरी गोडाऊन किंवा 2 गोडाऊन जी काही वाटतात ती गोडाऊन या सगळ्या विषयासाठी भाड्याने देण्यासाठी त्वरित कारवाई करायची. 2 दिवसाच्या जिल्हा नियोजन बैठकीच्या अगोदर मला तिचं पूर्ण जे आपण डिटेल माझ्याकडे आलं पाहिजे. पुन्हा हे सांगायची गरज लागली नाही कधी पालघर मध्ये मी 15 संस्था नोंदणी केलेल्या आहेत, पण विक्रमगड कार्यालयामध्ये कोणी 6 पदे पण 6 ही रिक्त आहेत. लोकप्रतिनिधी जेवढे असतील त्यांनी ही सगळी गोष्ट लक्षात घ्या. सरकारतर्फे पैसे आलेले आहेत, नाविन्यपूर्ण काय करायला पाहिजे ते सांगा जरा तुम्हीच सांगा, एमडी सांगणं योग्य नाही. नाविन्यपूर्ण सरकार म्हणजे असं ठेवून बोला, बरेच जण आहेत तिथे लोकप्रतिनिधी बरेच आहेत. कार्पेंटर असेल किंवा किराणा माल असेल कोणत्याही प्रकारचं लिमिट नाही त्याला. त्यामध्ये सर तर परिपत्रक दिलेलं आहे, 5 प्रकारचे व्यवसाय दिलेले आहेत. सर्व ग्रामपंचायतीमध्ये सर्व इथले असणारे जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य
त्यांना सगळ्यांना एक या संदर्भात सर्व ऑफिसर्स सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहिला. सरकार म्हणून केंद्रामधलं असणारं सरकार असेल, राज्यामधलं असणारं सरकार असेल, हे वेगळ्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करत आहे, पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्याकडे सर्व ग्रामपंचायतांना इंटरनेटची व्यवस्था झाली आहे का? सगळ्या सर्व ज्या गावामध्ये झाली नसेल लवकरात लवकर ते करून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. ते आपण सर्व अधिकारी आणि प्रशासन आणि सरकार तिघांनी मिळून एकत्र मिळून काम करणं आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकारच्या योजना पोहोचल्या पाहिजेत. की ज्या अत्यावश्यक अशा या योजनांच्या संदर्भातच थोडीशी मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. डे टू डे या सगळ्या गोष्टीचं कोण काम करणार आहे, कशा पद्धतीने काम करत आहे याची सर्वांची माहिती ही जिल्हा प्रशासनाकडे आपण पाठवा. आमच्याकडून जी काही त्याच्यामध्ये तुमच्यासाठी अनेक गोष्टींचे अडथळे असू शकतात, ते आता इथे MSCBचे कोण आहेत का लोक कॅपॅसिटी बँकेचे काम होतं ते पूर्ण झालंय. 69 कोर बदलण्याचं काम पूर्ण झालंय. त्याच योजने अंतर्गत 44 ग्राहकांना वीज जोडणी देण्यात आली. प्रामुख्याने एक उपकेंद्र होतं, परंतु जागे वैयक्तिक काम प्रकरण्यासाठी काय झालं उपकेंद्र मंजूर आहे. कुठे पाहिजे जागा? साखरा म्हणून गाव साखरा प्रस्ताव दिलाय का तुम्ही तहसीलदाराकडे? जागा मागणीचा प्रस्ताव दिलाय का? दिलेला आहे. बोलतो थोडस आदिवासी सोडून तिथे जागा नाही. काय करता येतं त्याच्यामध्ये थोडंसं सांगता येत नाही, पण मी व्हेरीफाय करतो. जर काही शासकीय जागा असेल तर प्रस्ताव पाठवतो. एक एकर हवे ते आपण त्यांना एक एकर जागा मिळवून देणं शासनाचा असणारा जो दर ती लोक म्हणतायत त्या दरामध्ये आणि ती मिळून जर दिली तर त्याचा फायदा होईल. कारण ते काही हवे तर बनवू शकणार नाही. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून तिथले असणारे लोकप्रतिनिधी आजूबाजूच्या चार गावांमध्ये त्यांची एकत्र बैठक घेऊन काय करू. 7 दिवसामध्ये याचा रिझल्ट तयार करा. 7 दिवसात ते कळलं पाहिजे नक्की काय असेल, त्याच्यामध्ये होणार आहे किंवा नाही होणार आहे, काय त्याच्यामध्ये करावं लागेल हे थोडंसं ठरवून करायला पाहिजे. आपण पत्र पाठवून चालत नसतं, त्याचा फॉलोअप करावा लागतो ना. का तुम्ही नवीन आला? ॲडिशनल चार्ज आहे. ठीक आहे वगैरे असे जे विषय असतील त्यात पहिल्यांदाच आपण ही आढावा बैठक घेतली आहे. काही गोष्टी आपल्या सहजपणे लक्षात आल्या, परंतु येणाऱ्या काळामध्ये वारंवार या सगळ्या गोष्टीची चर्चा करून आपण गतिमान पद्धतीने कसं काम करता येईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करूया. आपण इथे असणारे प्रत्येक लोकप्रतिनिधी, इथे असणारे सर्व गृहामध्ये असणारे अनेक जण आहेत, प्रत्येकाच्या काही अनंत अडचणी प्रशासनाकडे असू शकतात. ते आपल्याकडे जी काही आपल्याकडे जी माहिती असेल ती एखादी माहिती एखाद्या डिपार्टमेंटमध्ये असेल तर त्याचं पत्र त्याच डिपार्टमेंटवाईज हे थोडंसं मला माझ्यापर्यंत पोहोचवलं येणाऱ्या काही दिवसामध्ये, तर त्यामध्ये आपण काय करता येऊ शकतं ते आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. कारण बरीच जणांची अडचण अशी असते की सर्व विषय एकाच कागदावरती पाठवलेले असतात. हे सर्वच विषयाचा अर्थ सर्व डिपार्टमेंटचे विषय एकच कागदावर, त्यामुळे त्याला कोणत्या डिपार्टमेंटमध्ये पाठवलं तर एक विषय त्या ठिकाणी जातो, उर्वरित विषय जात नाही. त्यामुळे प्रत्येक विषय हा वेगळ्या लेटर पॅडवरती वेगळ्या विषयाच्या अनुषंगाने माझ्याकडे पाठवा. नक्की त्याच्यामध्ये जे काही करता येऊ शकतं जे पॉसिबिलिटी आहे त्या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष देऊन करण्याचं काम आम्ही सर्व करू. बैठक संपली आहे. सर्वांनी अतिशय योग्य प्रकारे काम करावं एवढीच विनंती. धन्यवाद. रवींद्रजी चव्हाण साहेब, रवींद्रजी चव्हाण साहेब राज्यमंत्री तथा पालकमंत्री यांच्या हस्ते हा धनादेश बुधीबाई गणपत भुये यांना या ठिकाणी वितरित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे लता माधव चव्हाण राहणार मलवाडा मनसेपा यांनाही 2 लाखाचा धनादेश आज या ठिकाणी वितरित करण्यात येत आहे. विशाल न्यूज नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे
तो पाहून आम्ही ते खरं तर भारावून गेलं. या चॅनलला लाखो लोकांनी आतापर्यंत बघितलंय. म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं, त्याच्यामध्ये अबाउटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली, तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलंय हे तुमच्या लक्षात येईल. अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडली गेली, त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं. तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं आयकॉन येईल, ते तुम्ही क्लिक करा. त्यानंतर तात्काळ ते बेलचं आयकॉन येईल, त्या घंटीवर क्लिक करा. म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील, नवनवीन व्हिडिओ जे येत राहतात, त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील. आणि आता हे चॅनल मोठं झाल्यावर वाढल्यावर आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही, आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत बसण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो. धन्यवाद.